कोरोना संसर्गजन्य परिस्थितीतही लोक रस्त्यावर, पोलिसांनी सांगूनही नाही घेत मनावर, संचारबंदीतही लाठीचार्जच योग्य. कोल्हापूर जिल्ह्यासह देशात 144 कलम लागू आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूपेक्षाही मोठा कर्फ्यू 21 दिवसांचा केला आहे. संचारबंदी आदेशाचे पालन नागरिक करत नसल्याने दिसलं रस्त्यावर की बडव, हीच घरी बसण्याची शिक्षा सुरू ठेवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गाव वस्त्या वाड्यांच्या वेशी कोंडल्या आहेत. तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्याकडून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सल्ले दिले जात आहेत. तरीही काही लोक कायद्याचे उल्लंघन करत आहेत, त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना व नागरिकांना पोलीस खाकीचा प्रतिसाद मिळत आहे. आजरा तालुक्यातील मडेलगे गावामध्ये आलेलो, तर या ठिकाणी या ग्रामस्थांनी सरपंच व कोरोना संरक्षण समिती आहे, या समितीनं इथं नाकाबंदी केलेली आहे. तर नाकाबंदी केल्याचं लोकांना कितपत गांभीर्य आहे किंवा याबाबत प्रतिसाद नागरिकांचा काय आहे, आपण नागरिकांनी जाणून घेऊया. इथं सदस्य आहेत, ते अनेकेत कलेक्टर म्हणून आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की याबाबतचा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो की नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी कलम 144 लागू करून ग्राम समितीची नेमणूक केली, त्या दिवसापासून सरपंच, ग्रामसेवक, तलाठी. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक हे नोकरीनिमित्त पुणे मुंबई येथे वास्तव्यास होते. त्याही ठिकाणी कर्फ्यू व हातचे काम गेल्याने तेही युवक मोठ्या प्रमाणात गावी परतले आहेत. आपल्या गावचीच ती लोक आहेत, आपलेच बांधव आहेत, त्यांना घराबाहेर पडू देऊ नका असा सल्ला ग्रामपंचायत स्तरावर दिला जात आहे. तर एकमेकांपासून दूर राहावे ही प्रमुख भूमिका शासनाची आहे, हे काही नागरिकांना अजूनही समजत नाही. तसेच भुदरगडमध्ये संचारबंदी असताना अनेक नागरिक विनाकारण काम नसल्यानं बाहेर पडत आहेत, त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे. भुदरगड तालुक्यात गावोगावी अशी नाकेबंदी सुरू आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी ही व उपाययोजना ग्रामीण भागात राबवली जात आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी ही खबरदारी ग्रामीण भागात घेतली जात आहे. यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी घरात बसणे योग्य, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्याचे पालन न झाल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सह्याद्री लाईव्हसाठी धनाजी देसाई.